विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्समध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। म्हातारा देवाला गेलेला असतो, म्हातारा ज्या वेळेला मागे येतो त्यावेळेला तो डेऱ्यावर पालता पडलेला असतो आणि म्हातारा बघतो तर त्याचं शेतातलं झाड तोडलेलं असतं, त्याने त्या माणसाला पैसे द्यायचं म्हणून मांत्रिकाला। म्हातारा येतो म्हणतो, अरे पोरं आपलं झाड कुठं आहे, आपलं झाड कुठं आहे। त्यावेळेला मुलगा वर बघतो, ते जो रडून डोळ्या लाल झालेले असतात, तो म्हणतो, आप्पा मी फसलो, अहो त्या मांत्रिकानं मला गुप्तधन काढून देतो म्हणून सांगितलं, माझ्याकडून झाड तोडून घेतलं, शेतावर कर्ज काढायला लावलं, पण डेऱ्यात बघितलं तर माती निघाली, माझ्या आयुष्याची माती झाली, आता मला जगायचं नाही, असं म्हणून निघाला। म्हातारा म्हणला, अरे थांब पोरा, आयुष्यभर तुला सांगत होतो वाईटाची संगत धरू नको, चांगल्याची संगत धर, पण तू वाईटाची संगत धरलीस आणि आयुष्याची लखतर केलीस। अरे शेतकऱ्याला शेत हाका मारतो पोरा, पण ते हाक तू कधी ऐकली नाहीस, आणि तिच्या खुशीत उगवलेलं झाड तू तोडलंस, त्या शेतसरला पारख केलंस, मला पारख केलंस, त्या मांत्रिकानं सांगितलं असतं तर तू माझ्यावर देखील घाव घातला असतास, अरे जीवनाच्या वाटेवरच्या सावल्या तो अशा नष्ट करत गेलास, आणि मग आपल्याला सावली देणार ती झाडंसुद्धा उघड्यावर पडली म्हणून दुःख करू लागलास। रस्त्यावरचा धोंडाच काय, पण काटासुद्धा माणसाला खाली बघून चालायला शिकवतो। आयुष्यभर चुकत गेलास, पण शिकत मात्र कधीच गेला नाहीस। खाली बघून स्वाभिमानानं जगता येतं हे तू विसरलास, आणि त्या डेऱ्यात माती निघाली म्हणून जीव द्यायला निघालास। अरे ती मातीच खरं धन आहे पोरा, ती मातीच खरं धन आहे, ती मातीच आपल्याला धन देत असते, पण ती सोडवान म्हणून असं लिंबाचं तुकडं मागत नाही, ती सोडवान म्हणून असं लिंबाचं तुकडत न मागत नाही पोरा, तर ती मागते घामाच्या धारान गोपनीचा वारा, आणि त्यातून फुलतं हिरवं शिवार, ते असतं शेतकऱ्याचं खरं धन। उठ, ती माती हातात घे आणि घे शपथ, या काळ्या आईला कर्जातून मुक्त कर आणि जीवनाच्या वाटेवर पुन्हा प्रेमाच्या, मायेच्या आणि विश्वासाच्या सावल्या निर्माण कर, आणि तू शेतकऱ्यास आत्महत्येचा विचार डोक्यातनं काढ आणि लाखो जीवांचा अन्नदाता बन। किसना म्हातारे पुढे नतमस्तक झाला, सूर्य डोक्यावर आला होता आणि किसना म्हाताऱ्याच्या पायावर, आणि म्हाताऱ्याची सावली किसनाच्या अंगावर पडली होती, म्हाताऱ्याची सावली किसनाच्या अंगावर पडली होती।